पालकमंत्र्यांनी सुद्धा समजुतीची भूमिका घेऊन ह्या कलेक्टरना विचारावं आणि संघाकडे परत जागा द्यावी असा आदेश करायला सांगावा पालकमंत्र्यांनी कलेक्टरना. ही मी त्यांच्या पुढे अपेक्षा व्यक्त करतो. जोपर्यंत संघाची जागा ताब्यात मिळत नाही तोपर्यंत ह्या कलेक्टरांच्या विरोधात आमचं आंदोलन चालू राहील. नाही, काल जे पत्रक काढलेलं आहे कलेक्टरने ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे. कारण हीच भूमिका ती कुलप तोडायच्या आधी तुम्ही येऊन आम्हाला सांगितली असते, आमच्यावर चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. तुम्ही पहिल्यांदा एकीकडे त्या सभासदांचा अपमान करायचा, संस्थेचा अपमान करायचा आणि परत आता या अंगावर आल्यानंतर तुम्ही ही भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल आम्हाला शंका आहे त्या भूमिकेची. त्यांच्या न्यायालयीन लढाई आज आम्ही कलेक्टरांच्या विरोधात हायकोर्टमध्ये रिट पिटिशन परवाच दाखल केलेलं आहे. त्याची तारीख ही 6 तारीख पडलेली आहे. 6 तारखेला कोर्टात ही हायकोर्टमध्ये आम्ही त्याच्याबद्दल रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याचा काय निर्णय होईल ते बघतोच. पण त्याच्याही आधी आम्हाला ही कोर्टात पाळी तिने आणायला नको होती. स्वतः कलेक्टरने अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी ही भूमिका बदलावी आणि संघाच्या ताब्यात जागा द्यावी आणि त्यांना काय त्यांचं नेमकं कशासाठी जागा पाहिजे काय पाहिजे हे आमच्यावर व्यवस्थापनाबरोबर चर्चा करावी आणि त्यांना कशा पद्धतीने आम्हाला हे मदत करता येईल हे नंतर ठरलं जाईल. ही पद्धतीनं हुकुमशाही प्रवृत्तीनं संघाची जागा कुलपे तोडून ताब्यात घेतलेली आहे सुट्टीच्या दिवशी. त्याचा 40,000 सभासदांना हा अपमान आहे. 40,000 सभासदांचा त्याचा निषेध करण्यासाठी हे लोक इथं आज एवढ्या पद्धतीनं ज्यांना समजल्यानंतर एक दिवसात लोक एवढ्या प्रचंड संख्येनं हजर होऊन कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढलेला आहे. जी संघाची जागा ताब्यात घेतलेली आहे ती पहिल्यांदा संघाच्या ताब्यात त्यांनी द्यायची आणि नंतर काय असेल ते वाटाघाटी करायच्या. तिथं प्रशासन असताना प्रशासनाबरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा न करता त्याच्यावर चर्चा न करता ती जागा ताब्यात घ्यायची आणि समाजात उठलेला उद्रेक बघून आता मवाळपणाची भूमिका जाहीर करायची आणि आता सांगायचं की आम्ही ही तात्पुरती घेतलेली आहे. अरे तुम्ही प्रशासनांच्याकडे आला असता, प्रशासनाला बोलवून घेतला असतं आणि याबद्दल चर्चा केली असती तर ह्याच्यापेक्षाही चांगला मार्ग निघाला असता. मॅग्नेटच्या ताब्यात ही जागा आहे, त्या हायकोर्टनं त्याच्यासाठी आर्बिटर नेमलेला आहे, त्याच्या पुढे दावा चालू आहे आणि असं असताना ही जागा बेकायदेशीरपणे त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. हा सभासदांना लालाला राग आज त्यांनी आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. अलीकडच्या काळातील एवढा प्रचंड मोर्चा हा पहिल्यांदा निघालेला आहे. महिलांची संख्या आणि सभासदांची संख्या ही प्रचंड आहे. सर्व पक्षीय नेते मंडळांनी यासाठी हजर राहून संघावर जे प्रेम दाखवलेलं आहे त्याबद्दल त्या सर्वांचं इथं जमा झालेल्या सभासदांचं महिलांचं सर्वांना मी धन्यवाद देतो आणि संघावर असंच प्रेम त्यांनी आपलं दाखवावं.